जगातली सगळ्यात भारी आणि सोपी अशी प्रोबायोटिकची रेसिपी। आपल्या आतड्यांमध्ये जे चांगले बॅक्टेरियाज असतात, जे पचनासाठी मदत करणारे बॅक्टेरियाज असतात, ते वाढवण्यासाठी मदत करणारे जे काही पदार्थ असतात त्यांना प्रोबायोटिक असं म्हणतात। कांजी हे ट्रॅडिशनल इंडियन प्रोबायोटिक ड्रिंक आहे आणि करायला अतिशय सोपं ड्रिंक आहे। आणि माझ्या आधीच्या काही भागांमध्ये मी प्रोबायोटिक प्रीबायोटिक बद्दल भरपूर माहिती दिलेली आहे। तुम्हाला या ऋतुमान बदलामुळे जर पोटाच्या आणि पचनाच्या काही समस्या होत असतील तर हे प्रोबायोटिक जरूर बनवा। अगदी मोजक्यात घरीच अवेलेबल असलेल्या पदार्थांमध्ये आपण कांजी हे मॅजिकल प्रोबायोटिक ड्रिंक आपण घरच्या घरी बनवू शकतो। एक मोठा चमचा बारीक गावरान मोहरीची आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे। आपण इथे बारीक गावरान मोहरीच वापरायची आहे, त्याची चव छान लागते आणि कांजी फर्मेंट व्हायला त्याच्यामुळे मदत होते। एक मोठा बीट आणि दोन छोट्या गाजराचं साल काढायचं आहे आणि त्याच्या अशा छान लांब लांब सारख्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। कांजी बनवण्यासाठी आपण काचेची बॉटल वापरणार आहोत, ही गरम पाण्यामध्ये उकळून व्यवस्थित स्टराईल करून घ्यायची आहे। आता ह्याच्यात सगळ्यात आधी मोहरीची पावडर घालायची आहे। कांजी बनवण्यासाठी सहसा प्युअर मीठ वापरतात म्हणून मी इथे दोन चहाचे मोठे चमचे भरून पिंक हिमालयन सॉल्ट ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि अगदी एक छोटासा चमचाभर तिखट घालायचंय। हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये अर्धी बाटली भरेल एवढं पाणी घालायचंय आणि हे स्वच्छ चमच्याने ढवळून घ्यायचंय। यातलं मीठ पाण्यामध्ये विरघळलं पाहिजे आणि आता ह्याच्यामध्ये गाजराच्या आणि बीटाच्या आपण फोडी घालूया। बाटलीचा आकार आपल्याला जरा मोठा घ्यायचा आहे म्हणजे गाजर आणि बीटाच्या फोडी घातल्यावर सुद्धा आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी घालता यायला पाहिजे आणि गाजर आणि बीट बुडल्यावर सुद्धा वर साधारण एक बोटभर पाणी राहिलं पाहिजे। इतकी मोठी बाटली आपल्याला घ्यायची आहे आणि ह्याला स्वच्छ कपड्याने बांधून ठेवायचं आहे। तुमच्याकडे दोरी नसेल तर तुम्ही रबर बँड लावलं तरी चालेल। या बाटलीला स्वच्छ कपडाच बांधायचा आहे कारण फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये तयार होणारी एअर बाहेर पडायला पाहिजे। झाकण लावू नका, नाहीतर मग ते फर्मेंट होण्याच्या ऐवजी खराब होईल। आणि आता ही बाटली तुमच्या घरामध्ये जिथे कुठे थोडंसं जरी ऊन येतं किंवा जिथे उबदार जागा आहे अशा जागी ही बाटली आपल्याला ठेवायची आहे। ही कांजी तयार व्हायला साधारण 3 ते 5 दिवस लागतात। तुमच्याकडे उकाडा किंवा गर्मी किती आहे त्याच्यावरती हे डिपेंड आहे। माझ्याकडे साधारण 3 दिवसात ही कांजी तयार होते। कांजी दररोज एकदा ढवळून घ्यायची आहे। मस्त पौष्टिक बीटरूट आणि गाजराची कांजी तयार आहे। ही कांजी तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा घेऊ शकता। एक चहाचा कपभर कांजी तुम्ही सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर घेऊ शकता। कशी घ्यायची ते बघूया। तयार कांजी गाळून घ्यायची। तुम्हाला जर थंड आवडत असेल तर यात मस्त बर्फ घालायचा आणि गाळलेली कांजी घालायची आणि ती प्यायची, किंवा तुम्हाला थंड आवडत नसेल तर बर्फ तुम्ही स्किप करू शकता। याच्यामध्ये घातलेले गाजर आणि बीटचे जे तुकडे आहेत ते छान मुरलेले असतात, हे आपण सॅलडमध्ये वापरू शकतो किंवा तुम्ही जेवताना तोंडी लावणं म्हणून हे खाऊ शकता। याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत। महागड्या प्रोबायोटिक्सपेक्षा हा ट्रॅडिशनल आणि प्रूव्हन फॉर्म्युला आहे। याच्यामुळे व्हिटॅमिन B12 तर वाढतंच आणि प्रोबायोटिक असल्यामुळे आतड्यांचं आरोग्यही सुधारतं, गुड बॅक्टेरियाज वाढतात, म्हणूनच पचनाच्या सगळ्या तक्रारी दूर होतात। तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम असेल तर ह्याच्यामध्ये B12 सारखी कमतरता जाणवते, त्यावेळी तुम्ही ही कांजी घेऊ शकता। आणि मधुमेह असेल किंवा वेट लॉस करायचा असेल तर हा उत्तम पर्याय आहे कारण ह्याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं आणि मग वेट लॉस व्हायला मदत होते। तर ही कांजी तुम्ही जरूर बनवा, आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।